मराठी साहित्य संमेलनाला आता अपमानाची झालर लागलेली आहे आणि त्या ठिकाणी उद्घाटन करण्यासाठी ज्या ज्येष्ठ साहित्यिका नयनतारा सहगल येणार होत्या त्यांच्याच अपमानाचं प्रकरण संपूर्ण जगभर गाजत आहे आणि म्हणून या प्रकरणातून अनेक साहित्यिकांनी आपल्या साहित्य संमेलनाच्या संबंधाने आयोजन समितीला कळवलंय की आता आम्ही या पार्श्वभूमीवर यवतमाळला येणार नाही. त्यांनी आपला बहिष्कार कळवलेला आहे. आतापर्यंत जवळजवळ 30 पेक्षा जास्त साहित्यिकांनी अशी भूमिका मांडलेली आहे. त्यामुळे आता हे साहित्य संमेलन उद्घाटन होण्यापूर्वीच याचं सूप वाजलेलं आहे आणि म्हणून हे साहित्य संमेलन आता तात्काळ रद्द करावं आणि साहित्य संमेलनासाठी जो काही संकलित झालेला निधी आहे तो यवतमाळ जिल्ह्यातील ज्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केली त्यांच्या विधवांना तो निधी द्यावा. कारण अनेक शेतकरी आत्महत्याचे प्रकरण जे आहे ते शासनाच्या दबावात प्रशासनाने या ठिकाणी अपात्र केलेली आहे तर तो निधी त्यांना द्यावा आणि हे साहित्य संमेलन आता या ठिकाणी त्यांनी पुनवावं. कारण तसे दुष्काळाची स्थिती आहे आणि दुष्काळी स्थितीमध्ये कोणतेही संमेलन होऊ नये असं साधारणपणे सर्व संकेत असतात आणि आता तो अपमान नाट्यच चालू झालेलं आहे आणि या ठिकाणी साहित्य मंडळाने एक अपमानाची नवी परंपरा निर्माण केली आहे. खरं म्हणजे साहित्य महामंडळाने तात्काळ नयनताराजी सहगल यांची माफी मागितली पाहिजे आणि त्यांनी केवळ महाराष्ट्राचाच नव्हे तर मराठी भाषेचाही अपमान या निमंत्रण वापसीच्या प्रकरणावरून आता पुढे आलेला आहे आणि मला असं वाटतं की या प्रकरणात आता अधिक बोलण्याची आवश्यकता राहिलेली नाही. सर्व साहित्यिक संवेदनशील आहे आणि ते जवळजवळ येण्याचं टाळत आहे त्यामुळे हे संमेलन आता गुंड